येत्या 27 तारखेला मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे, त्यामुळे राज्य सरकारनं आपली बाजू भक्कमपणे मांडावी, आरक्षणावर लावलेली स्थगिती नक्कीच उठेल अशी अपेक्षा छत्रपती संभाजी राजे यांनी बोलून दाखवली. येत्या 27 तारखेला मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे, त्यामुळे राज्य सरकारनं आपली बाजू भक्कमपणे मांडावी, आरक्षणावर लावलेली स्थगिती उठेल अशी अपेक्षा छत्रपती संभाजी राजे यांनी बोलून दाखवली. बीड इथल्या आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. काही जण ओबीसी समाजात आरक्षण मागत असतील तर ही मागणी चुकीची आहे, त्यामुळं ओबीसीमध्ये जाऊन प्रवर्ग वाढवून घेण्यात अर्थ नाही. मराठा समाजाला SEBC मध्ये आरक्षण मिळालं आहे आणि ते योग्यच असल्याचं छत्रपती संभाजी राजे यांनी सांगितलं. सर्वोच्च न्यायालय हा सर्वोच्च, त्यांचा निर्णय हा अंतिम असतो. मी मुख्यमंत्री आणि अशोकरावजी चव्हाण एवढं सांगू इच्छितो की 27 तारखेला जी सुनावणी लागली की जी 1 वर्षाची स्थगिती उठवण्यासाठी, तिथं तुम्ही पूर्ण वकिलांची टीम, रोहितजी आणि अटॉर्नी जनरल कुंभकोणी असतील, या सगळ्यांनी आपलं जोरात आपली बाजू मांडत आहे. सांगायला पाहिजे की मराठा समाजाच्या व्यथा, अडचणी, वातावरण किती गडबड महाराष्ट्रात झालेलं आहे हे सगळं सांगणं त्यांनी गरजेचं आहे. मला आशा वाटते की ते 1 वर्षाची स्थगिती उठून आणि पुढच्या 5 बेंचकडे देतील. मागणी जर कोण करत असेल ती मागणी चुकीची आहे. आपल्याला सामाजिक मागास म्हणून मागासवर्गीय आयोगाने सिद्ध केलेलं आहे आणि म्हणूनच आपल्याला SEBCचं आरक्षण मिळालेले 12 आणि 13%. दुर्दैवाने ते सर्वोच्च न्यायालयामध्ये ते 1 वर्षाची स्थगिती मिळालेली आहे. म्हणून ओबीसीमध्ये जाऊन प्रवर्ग वाढवून आरक्षण घेण्याचा काही विषय नाही. पूर्णपणे क्लिअर कट ठरलेले, ज्यांना आरक्षण दिलं जाते ते आरक्षण बाधित ते आरक्षण त्यांच्या बरोबर असणार आहे. त्यातनं 1% सुद्धा आरक्षण घेण्याचा विषय नाही. आपल्याला जे आरक्षण जे काही घ्यायचं ते SEBCचं आरक्षण घ्यायचं आहे, जे आज सुप्रीम कोर्टात